हेलो दोस्तों, रन कमांडचा वापर करून मायक्रोसॉफ्ट वर्ड कसा सुरू करता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. रन कमांडचा वापर करून जर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करणे, तो सर्वात पहिले रन कमांड ओपन करा. रन कमांड ओपन करायसाठी कीबोर्डवरून स्टार्ट बटन दाबून आर बटन दाबा. रन कमांड ओपन झालेला आहे. आणि रन कमांड ओपन झाल्यानंतर जर समजा आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करणे, तो याच्यामध्ये तुम्हाला टाईप करणे WINWORD विन वर्ड. टाईप करताना लक्षात ठेवायचे का दोन्ही शब्दाच्या मध्ये स्पेस नाही पाहिजे. तुम्ही कॅपिटल स्मॉलमध्ये कसंही टाईप करू शकता. टाईप केल्याच्या नंतर जेव्हा आपण ओके करणार, तर तुम्ही पाहू शकता का आपल्या PC मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू झालेला आहे. तो असा आपण रन कमांडचा वापर करून मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करू शकतो.